मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्य सम्राट तसेच जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे आमदार माननीय श्री किसन कथोरे साहेबांना वाढदिवसाच्या अनंतमय शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजेंद्र वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष अंबरनाथ। मराठा आरक्षणासाठी जालन्यात मागील 18 दिवसापासून सुरू असलेला मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे। अशातच अंबरनाथ शहरातील मराठा समाजाने जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी शहराच्या मुख्य चौकात म्हणजे शिवाजी चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावा अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत, तसेच याची झळ संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच आहे। मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अंबरनाथ पूर्व शिवाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला। दरम्यान सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावा तसेच मराठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी सकल मराठा समाज एकत्र येऊन आरक्षणाची मागणी करत आहे। जालना येथे मराठा समाजाचे नेते आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मागील 18 दिवसापासून त्या ठिकाणी एक आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आरक्षण असेल किंवा मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्या असतील या मागण्यांसाठी ते त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा अंबरनाथ शहराच्या वतीनं या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं जात आहे। यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण दिलं जावं। हा मराठा समाज गेल्या 20 वर्षापासून या आरक्षणासाठी त्या ठिकाणी लढतोय। मागील 8 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला। कोपर्डीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली, आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी अत्याचार झाला। या भगिनीवर झालेल्या अत्याचाराला त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वाचा फुटली। आरक्षण नकोय आम्हाला, कोणाच्या ताटातले काढून आम्हाला आरक्षण नकोय। 1994 जे मराठा समाज आरक्षणासाठी पात्र होता, ओबीसी मधलं मराठा कुणबी आरक्षण, त्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही या ठिकाणी लढतोय आणि आज हे उपोषण या ठिकाणी त्या एक दिवसीय लाक्षण उपोषण यासाठी या ठिकाणी सुरू आहे। आपल्या माध्यमातून सरकार असेल किंवा विरोधी पक्ष असतील या सगळ्यांना माझी एकच विनंती राहील, समाजाचा आता तुम्ही अंत पाहू नका। आमचा अंत जर तुम्ही पाहिला तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा अंत त्या ठिकाणी जवळ आलेला तुम्हाला दिसेल। एवढीच या ठिकाणी मी या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातून आता आपण त्या ठिकाणी समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे। आमचा रोष हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर देखील आहे, एवढं लक्षात घ्यावं। आम्हाला तुमच्या सगळ्याकडून अपेक्षा आहे, आमचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही सभागृहामध्ये बसलेला असता। हा जर हक्क तुम्ही आम्हाला दिला तर हा पठ्ठ्या तुम्हाला 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी आरक्षण मिळून दिल्यावर तुम्हाला सांगतो, पण आम्हाला तो अधिकार नाही। जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा आणि मराठा समाजाला मराठा कुणबीमधून आरक्षण द्या। आजच्या या आंदोलनाला या अंबरनाथ शहरातील आपले विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी किनीकर साहेब या ठिकाणी आलेत, यांना देखील आम्ही तीच मागणी केली। साहेब, तुम्ही सर्वसामान्य घरातील एक आमदार आहात, लोकप्रतिनिधी आहात, आमचा विचार म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि आमच्या मागण्यांचा जी विचार आहे, या ज्या मागण्या आहेत या आपण सरकारच्या त्या ठिकाणी कानामध्ये गेल्या पाहिजेत। आम्हाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे कारण आम्ही तुमच्या मागे उभे आहोत। येणाऱ्या काळामध्ये साहेब आम्हाला जर आरक्षण मिळालं नाही तर हा मराठा एकटा स्वतंत्र उभा असताना तुम्हाला दिसेल, जो कोणाच्याही मागे नसेल, हा केवळ स्वतःच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढताना दिसेल। त्यामुळे साहेब, मी आपल्या माध्यमातून साहेबांना देखील विनंती करतो, साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा विधानसभागृह असेल, गृहमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमचा आवाज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावात। जे गुन्हे जालन्यातील आंदोलनात झाले या गुन्हे सरसकट मागे घेण्याची घोषणा काल रात्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली, याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो। परंतु आपल्या माध्यमातून अजून एक माझी विनंती आहे, मराठा समाजाचे 2018 ज्या ज्या ठिकाणी काही हिंसक आंदोलनाला वळणं लागली,
खरं तर ती समाजाने केली नाही, परंतु काही समाज कंटकांनी ती केली आणि त्यामध्ये आजही माझा सर्वसामान्य मराठा समाज भरडला जातोय, आजही त्यांच्यावर ते गुन्हे आहेत। आपण ते गुन्हे देखील मागे सरसकट घेण्याची त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो, आपण ती सरकारला करावी एवढं या ठिकाणी मी बोलतो। आणि या आजच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज अंबरनाथ शहरातून खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। हा आज मराठा समाज शांततेच्या मार्गाने लढावा करतोय, हा संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी मागण्या मानतोय, परंतु या लढ्याला जर येणाऱ्या काळामध्ये यश मिळालं नाही तर नक्कीच या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आम्हाला करावं लागेल आणि ही वेळ आमच्यावर साहेब येणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे, कारण आपण आमचा आवाज आहात। मराठा आज आम्हाला मराठा आरक्षण भेटण्यासाठी तसेच जालना जिल्ह्यातील मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणासाठी खूप मोठं आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय आज आम्ही अंबरनाथ बांधवांनी मराठा बांधवांनी आज एक दिवसाचं उपोषण केलेलं आहे। तसेच तिथे मराठ्यांवर लाठीमार केला पोलिसांनी, त्या ज्या पोलिसांनी लाठीमार केला त्या पोलिसांना सगळ्याच पोलिसांना आज निलंबित करण्यात यावं आणि यांनाच ह्याच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही एक दिवसाचं उपोषण केलेलं आहे। आज आम्ही लाखो मराठ्यांनी भरपूर मोर्चे काढले पण तरीसुद्धा सरकारला अजूनही जाग आलेली नाही आहे। आज आम्ही मराठा आरक्षण भेटण्यासाठी सगळे एकत्र आलेलो, आता तरी मराठ्यांनी सरकारने जागं व्हावं आणि आम्हाला मराठ्यांना आमच्या हक्काचं आरक्षण मिळवून द्यावं लगेच आणि आता तरी जागं व्हावं। एक मराठा आज आम्ही आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी एक दिवसाचं उपोषण केलेलं आहे, पाठिंबा देण्यासाठी उपोषण केलेलं आहे, आता तरी आम्हाला लवकरात लवकर भेटावं हीच विनंती आज आम्ही सरकारकडे हीच अपेक्षा करत आहोत। सकल मराठा समाजाच्या या मागणीला आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पाठिंबा दिला असून त्यांनी शिवाजी चौकात सुरू असलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणकर्त्यांना भेट दिली आहे। आज अंबरनाथमधील सर्व सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे गेले 18 दिवस मनोज जारंगे पाटील हे मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून जे उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी एक दिवसाचं लक्षणीय उपोषण या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये आहे। त्या मागणीला मीही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री यांना सर्वांनाच मी विनंती करणार आहे मी की आज जो मराठा समाजांना आरक्षण देण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं चालू आहेत ते लवकरात लवकर त्यांना न्याय देऊन हे आरक्षणाची जी मागणी आहे ती सार्थ आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि गेले 18 दिवस मनोज दारंगे पाटील या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना न्याय आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो। मात्र एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला अंबरनाथ शहराच्या मुस्लिम समाजाने सुद्धा पाठिंबा दिला आहे। सर्वप्रथम तर जय महाराष्ट्र आणि दुसरी गोष्ट जे आमचे वरिष्ठांनी जे स्पष्ट केलेले दोन वरिष्ठ आमचे आमदार साहेब आहेत डॉक्टर बालाजी किनीकर साहेब, तसंच आमचं मुस्लिम समाज मुस्लिम बांधव पण ते मराठा आरक्षणासाठी त्यांना भरपूर प्रमाणे हा पाटीला पाठिंबा देत आहे आणि त्यांना आम्ही 100% सहकार करणार आहे, याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आहे आम्ही साहेबांचा पण मुस्लिम समाजाचा 100% याच्यासाठी पाठिंबा आहे। हा पाठिंबा जे आहे तर सर्व राज्यभरात असेल, मुस्लिम बांधवांचा जे पाठिंबा आहे आमचे महाराष्ट्राचे जे मराठी लोक आहेत ते आमचे बांधव आहेत त्यांच्यासाठी आम्ही जे आहे 24 तास उभे आहेत। शीतल मोरीसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। मॅक्सलाइफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। ही एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन,
इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरवेंशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.